नियमानुसार प्रवासी वाहतुकीच्या बसमधून मालवाहतुकीवर बंदी आहे, मात्र खासगी बस ट्रॅव्हल्समधून सर्रासपणे मालवाहतूक सुरू आहे. आरटीओच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे हा प्रकार सुरू आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. सध्या दिवाळीचा हंगाम सुरू आहे आणि यावेळेस अनेक नागरिक हे ट्रॅव्हल्सने मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. प्रवाशांसोबत अमरावती शहरातून बाहेर गावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये मालवाहतूक क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात करण्यात येत आहे, ज्यामुळे प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक करणे यासारखे गैरप्रकार जिल्ह्यात सर्रास सुरू आहेत. मात्र आरटीओच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे याकडे कोणतेही अधिकारी लक्ष देण्यास तयार नाही. राज्यात आणि परराज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहतूकदारांना विविध नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. विनापरवाना प्रवासी वाहतूक करणे, परवान्याच्या अटीचा भंग करून वाहन चालवणे, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक करणे, तसेच प्रवाशांकडून गरजेपेक्षा जास्त भाडे आकारणे यासारखे गैरप्रकार सर्रासपणे सुरू आहेत.